ह्या भारतासमोर कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाचं संकट उभं असताना संपूर्ण भारतात संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत आपण शासनाला सहकार्य करून यंदाची भीमजयंती प्रत्येकानं आपल्या घरातच विविध पुस्तकं वाचून साजरी केली तर डॉक्टर बाबासाहेबांना खरं अभिवादन केल्याचं सार्थक होईल अशी अपेक्षा चांदवडचे कला शिक्षक श्रीदेव हिरे यांनी व्यक्त केली आहे. आपल्यासमोर जी काही रांगोळी जी 3D रांगोळी मी साकारलेली आहे त्याचं निमित्त म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. फार दिवसांपासून पहिल्यांदाच संपूर्ण भारतभर लॉकडाऊन आणि करोनाच्या संकटामुळे प्रत्येक मनुष्य हा घरात बसलेला आहे आणि घरात बसून प्रथमतःच ही जयंती प्रत्येक अनुयायांनी पुस्तक वाचून साजरी करावी या संदेशासाठी ही रांगोळी मी साकारलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पुस्तक आणि ज्ञान वाढवण्यासाठी खर्ची केलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखी एक संदेश होता की मला तुम्ही पुतळ्यात न शोधता पुस्तकात शोधावं, म्हणून संपूर्ण भारतीयांसाठी मी विनंती या रांगोळीतून असा संदेश दिलेला आहे की प्रत्येक अनुयायाने आपलं लॉकडाऊन पिरियडमध्ये पुस्तक वाचून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. धन्यवाद. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात रुजवून त्यांच्या आदर्शावर जीवनाची वाटचाल केली तर त्यांना अपेक्षित असलेला समाज घडण्यास वेळ लागणार नाही हे आजच्या DJ पिढीला सांगण्याचा प्रयत्न या 3D रांगोळीच्या माध्यमातून कला शिक्षक देव हिरे यांनी केलाय. जागर जनस्थानसाठी धनंजय पाटील, चांदवड.